तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आयोगाने अजून किती क्वेश्चन असतील, त्यांचं मार्किंग कसं असेल हे अजून डिक्लेअर केलेलं नाही आहे. पण जस्ट फॉर द सेक ऑफ कन्सिडरेशन लेट्स अज्युम की देर आर 10 क्वेश्चन्स ऑफ 15 मार्क्स, देर आर 10 क्वेश्चन्स ऑफ 10 मार्क्स, दॅट अकाउंट्स टू बी 250 मार्क्स. सो एक क्वेश्चन 15 मार्काचा, एक क्वेश्चन 10 मार्काचा असेल, तर त्याचं ग्रेडिंग इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल ह्यापासून आपण सुरुवात करूयात. मी चेतन वाळूकर आपल्याला ही ग्रेडिंग सिस्टम आज समजावून सांगणार आहे. 15 मार्काचा क्वेश्चन जर आपण अज्युम केला तर त्याचे 5 ब्रेक्स आपण कन्सिडर करूया. पहिलं, हॅव यू अंडरस्टूड द टॉपिक, दॅट इज अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक ऑर अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन. सेकंडली, व्हॉट इज द कंटेंट ऑफ द टॉपिक ऑर व्हॉट इज द कंटेंट ऑफ द क्वेश्चन. देन कम्स थर्ड पॉइंट, दॅट इज रायटिंग इज, ऍट व्हॉट इज यू हॅव रिटन दॅट पर्टिक्युलर आन्सर, दॅट इज कॉल्ड ॲज अ रायटिंग इज. अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन, if you go through the UPSC or MPSC notification, they have clearly mentioned that whatever answer you will write, it has to be a exact expression of the answer. So that will be our fourth point. And fifth, have you finished the answer? If you have not finished the answer, you will not get a complete marks. So we will break down these 15 marks into these 5 sectors, like 3 marks understanding sati, 3 मार्क्स कंटेंटसाठी, 3 मार्क रायटिंग एसेसाठी, रायटिंग इजसाठी, 3 मार्क्स एक्झॅक्ट एक्सप्रेशनसाठी आणि उरलेले 3 मार्क्स फिनिश्ड आन्सरसाठी. तो या पद्धतीने आपल्या 15 मार्काचं ग्रेडिंग सिस्टम डिसाईड होईल. आता बघा, कुठलाही क्वेश्चन तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला तो समजला आहे का, तिथून तुमच्या ग्रेडिंगचं इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही आन्सर पूर्ण लिहिलेलं आहे आणि ते जर तुम्हाला समजलेलंच नाही आहे की क्वेश्चन काय आहे, you will directly get 1 to 2 marks, you will not get 15 marks. Then next, second point is content. If you have understood the topic, you have written the content, then you are gonna get proper marks. But if you have not understood the content and you have written the answer, you will not get the marks. In that case you will get only 4 to 5 marks. Then if you have understood the question, you have the content, you have written it with the ease, then you will get 7 to 8 marks. And then comes the exact point where toppers are created. Toppers has this particular skill that they know how to express their answer. So that's why if you see exact expression and if you have finished the answer, you will get maximum marks. That is like 7 to 9 marks. So we'll start with the lecture. कुठलंही क्वेश्चन तुमच्या समोर आल्यानंतर कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये 3 गोष्टी असतात, की तुम्ही सिस्टमॅटिकली तो क्वेश्चन ॲनालाइज केलेला आहे की नाही, त्याचं कंटेंट काय आहे, आणि कंटेंट नंतर प्रेझेंटेशनचा विषय सुरू होतो. आता ज्यावेळी आम्ही रायटिंग एनरिचमेंट प्रोग्राम राबवला त्यामध्ये काही मुलांनी त्यांचे आन्सर्स पाठवले, ते आन्सर्स आल्यानंतर आम्हाला ज्या डिफिकल्टीज मुलांच्या लिहिण्यामध्ये जाणवल्या त्या आम्ही डील करण्याचा आजच्या सेशनमध्ये प्रयत्न करतोय. सो आन्सर लिहिण्यापूर्वी काय ब्रेनस्टॉर्मिंग झालं पाहिजे, आन्सर लिहिण्यापूर्वी तुम्ही काय विचार केला पाहिजे, कुठल्या पद्धतीने ते टॅकल केलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या रायटिंगमधला प्रॉब्लेम काय तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे आणि त्याचं सोल्युशन काय आहे आपण ते शोधूयात. तो जनरली जी स्टेप आम्ही फॉलो केले त्याच्यामध्ये या 5 स्टेप आपल्याला जाणवलेल्या आहेत. फर्स्ट इज लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. बऱ्याचशा मुलांना क्वेश्चन समोर आल्यानंतर त्या क्वेश्चनचं स्वरूपच कळत नाही, दे डोंट अंडरस्टँड दॅट क्वेश्चन. वाय इट इज सो विल डील इन द नेक्स्ट स्लाइड. देन दे डोंट रिमेंबर व्हॉट दे हॅव स्टडीड. देन देर आर इश्यूज विथ देअर रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किल्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, एक्झॅक्ट एक्सप्रेशन जमत नाही आणि दे कुडंट फिनिश द आन्सर. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. लॅक ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे प्रिज्युडाइज्ड माइंड. ज्यावेळी एखादा क्वेश्चन तुमच्या समोर येतो त्यावेळी तो तुम्ही पूर्ण न वाचता त्याच्यामध्ये ओव्हरलुक करतात शेड्यूल 6, शेड्यूल 5 अँड यू डिरेक्टली स्टार्ट रायटिंग द आन्सर. बट दॅट इज नॉट द केस, बिकॉज यू हॅव टू राईट इट अँड फॉर दॅट यू नीड टू रीड इट प्रॉपरली. लेट्स गो फॉर दिस क्वेश्चन. Explain the significance of the Schedule 6 in the Constitution and distinguish its provision from those of the Schedule 5. Look, this question is from the Constitution and it is related to the latest protest going on in Ladakh. Sonang Wangchu yancha jo
प्रोटेस्ट चालू आहे त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. हा GS2 मधून येतो ज्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा हा टॉपिक आहे. 10 मार्क्ससाठी 150 वर्ड्ससाठी आपल्याला याचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे. तो जर तुम्ही प्रिज्युडाइज्ड माइंडने हा क्वेश्चन वाचला तर यू विल स्टार्ट डिरेक्टली रायटिंग Schedule 6 अँड Schedule 5, बट इट इज नॉट सो. आपल्याला त्यांनी हे विचारलेलं आहे की एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ Schedule 6. Schedule 6 सिग्निफिकन्स आपल्याला विचारलेलं आहे आणि प्लस वी हॅव टू डिस्टिंग्विश इट फ्रॉम द प्रोव्हिजन्स ऑफ Schedule 5. Schedule 5 प्रोव्हिजन्सपेक्षा ते वेगळं कसं आहे हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. बट जनरल कॅन्डिडेट जो प्रिज्युडाइज्ड माइंडने असतो तो काय करतो, जातो आणि डिरेक्टली Schedule 5 Schedule 6 लिहितो आणि त्याला असं वाटतं की खूप चांगलं आन्सर लिहिलं आहे, बट ही डोंट गेट मार्क. देन सुपरफिशियल नॉलेज ऑफ द टॉपिक. व्हॉट हॅपन्स इज व्हेन अ पर्सन रीड्स द क्वेश्चन, त्याच्या डोक्यामध्ये असतं की मी कॉन्स्टिट्यूशन एकदम थरोली वाचलेलं आहे आणि कॉन्स्टिट्यूशन एम लक्ष्मीकांत मला पाठ आहे त्यामुळे मी या क्वेश्चनचा आन्सर डेफिनेटली देऊ शकतो. बट प्रॉब्लेम होतो कुठे, जे ॲनालिटिकल माइंड किंवा ॲनालिटिकल अप्रोच आहे तो लावायचा विसरतो. जर तुम्ही UPSC पॅटर्न रेफर केलात तर UPSC क्वेश्चन्स हे कधीच सरळ मार्गी नसतात की एक्सप्लेन दिस अँड दॅट. यू हॅव टू अप्लाय युअर लॉजिकल माइंड, ॲनालिटिकल माइंड, आणि सेम या क्वेश्चनमध्ये आहे. हा क्वेश्चन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर विद्यार्थ्यांना दिलेला होता, त्यातला हा स्क्रीनशॉट आहे. तो अंडरस्टँडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा दूर करायचा, त्यासाठी बेस्ट सोल्युशन, यू हॅव टू रीड ॲज मॅक्स ॲज पॉसिबल. रीड ऑल द सोर्सेस ॲज मॅक्स ॲज पॉसिबल, देन यू अटेम्प्ट दॅट क्वेश्चन. अनलेस अँड अंटील यू रीड इट, यू आर नॉट गोइंग टू अटेम्प्ट दॅट क्वेश्चन. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स. देन वेन यू रीड इट, रीड द क्वेश्चन, यू अटेम्प्ट इट, अँड आफ्टर दॅट यू हॅव टू डिस्कस दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन विथ युअर मेंटॉर. जो कोणी तुमचा फ्रेंड असेल, मित्र असेल, किंवा आम्ही इकडे शाश्वत अकॅडमीमध्ये सगळे टीचर्स अवेलेबल आहो, त्यांच्यासोबत तुम्हाला तो क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. त्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग वाढेल, तुमचं अंडरस्टँडिंग ब्रॉडन होईल. यू विल अंडरस्टँड की प्रत्येक गोष्टीमागचे आस्पेक्ट्स काय आहेत. म्हणजे कुठल्याही क्वेश्चनला किंवा कुठल्याही आन्सरला इट्स नॉट जस्ट अबाउट की जर पॉलिटीचा क्वेश्चन आहे तर फक्त पॉलिटीशीच रिलेटेड यू कॅन राईट द पॉईंट्स. इट्स नॉट लाईक दॅट. देअर कॅन बी अ ब्रॉडर आस्पेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन, अँड देन यू विल हॅव टू स्टार्ट द रायटिंग. अँड फॉर दॅट विल सजेस्ट की यू स्टार्ट विथ द इझी क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल देर आर डिफरंट क्वेश्चन्स ऑन आवर टेलिग्राम चॅनल, यू कॅन गो थ्रू इट. यू विल गेट इझी क्वेश्चन्स अँड सम स्टार्टिंग क्वेश्चन्स देअर. देन बऱ्याचशा मुलांचा आमच्याकडे एक कंप्लेंट आलेली की सर आम्ही खूप वाचतो पण ज्यावेळी लिहायची वेळ येते त्यावेळी आम्हाला वी डोंट रिमेंबर, वी हॅव डिफिकल्टीज टू रिमेंबर. तो याचा पण आम्ही थोडा रिसर्च केला आणि डिफिकल्टीज कशामुळे येतात तर एक काय, हाफ हार्टेड रिडिंग. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा विषय वाचताय त्यावेळी तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तो विषय वाचत नाही आहे. तुम्ही विषय वाचताय आणि तुमच्या डोक्यामध्ये थॉट्स चालले की अरे माझा मित्र चहाला चालला आहे, मी जाऊ की नको. तुम्ही एखादा क्वेश्चन वाचताय आणि तुमच्या डोक्यामध्ये आठवतं की अरे आज मला मेसचा डबा येणार नाही आहे आणि मग आता मी पुढे काय करू. तर हे जे हाफ हार्टेड रिडिंग आहे इट हॅज नो व्हॅल्यू, इट इज युजलेस. ओके, देन लॅक ऑफ रिव्हिजन. बरेचसे मुलं काय करतात, वाचतात पण रिवाईज करत नाही आणि रिवाईज न केल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हा थॉट असतो की मी वाचलेलं आहे पण ज्यावेळी अपेक्षा असते त्यावेळी त्यांना तो टॉपिक आठवत नाही. दॅट इज बिकॉज लॅक ऑफ रिव्हिजन अँड लॅक ऑफ नोट्स मेकिंग. बऱ्याचशा मुलांना नोट्स मेकिंगची हॅबिट असते बट सिस्टमॅटिकली नोट्स मेकिंग त्यांनी करायला पाहिजे. ती इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा मुलांच्या स्टडिंग हॅबिट्स ह्या त्यांच्या चाईल्डहूडपासून ज्या हॅबिट्स आलेल्या त्याच्यावर असतं. बऱ्याचशा मुलांना जोरात अभ्यास करून अभ्यास केला तरच फील येतो की अभ्यास चालू आहे. बऱ्याचशा मुलांना कानामध्ये लाऊड म्युझिक असेल तर अभ्यास केला तर अभ्यास केल्याचा फील येतो. तर ह्या ज्या तुमच्या स्टडिंग हॅबिट्स आहे त्यामुळे तुमच्या रिमेंबर एबिलिटीवर नक्कीच परिणाम होतो. त्यानंतर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. बिकॉज बऱ्याचदा काय होतं, यू रीड इट बट यू डोंट रिमेंबर बिकॉज तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेशनने ते वाचलेलं नाही आहे. सो याच्यावर सोल्युशन्स काय आहे, वेन यू रीड, रीड टू अंडरस्टँड. म्हणजे काय, एखादा टॉपिक जर तुम्ही वाचायला घेतला आहे तर डोंट जस्ट रीड इट, अंडरस्टँड इट. अँड वेन यू अंडरस्टँड इट यू विल बी एबल टू राईट डाऊन द आन्सर फॉर दॅट पर्टिक्युलर टॉपिक. देन स्ट्रिक्ट रिव्हिजन पॅटर्न. इफ यू डोंट हॅव रिव्हिजन पॅटर्न यू विल नॉट रिमेंबर द थिंग्स इन द एक्झाम हॉल. हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे, आमच्या टीम मेंबर्सचा पण अनुभव आहे आणि विद्यार्थ्यांचा पण अनुभव आहे की जर तुम्ही गोष्टी रिवाईज केल्या नाहीत तर एक्झामच्या वेळी गोष्टी आठवत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी बॅक ऑफ माइंड असतं की ही गोष्ट मी वाचलेली आहे
पण एक्झाममध्ये ती वेळेवर आठवत नाही कारण रिव्हिजनचं शेड्यूल नसतं. देन हॅबिट्स ऑफ नॉट नोट्स मेकिंग. आता नोट्स मेकिंगची जी हॅबिट आहे ही पर्टिक्युलरली खूप महत्त्वाची हॅबिट आहे, बिकॉज नोट्स मेकिंगचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की ज्यावेळी एक्झामजवळ येते त्यावेळी रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही ते परत पुस्तक उघडू शकत नाही, किंवा पुस्तक जरी उघडलं तरी ते 550-600 पानाचं पुस्तक तेवढ्या कमी वेळामध्ये रिवाईज होत नाही. आणि म्हणूनच तुमचं स्वतःचं एक प्रॉपर हँड रिटन नोट्स असल्या पाहिजे ज्या तुम्हाला रिवाईज करायला सोप्या पडतील. देन ग्रुप डिस्कशन, दिस प्लेज वन ऑफ द इम्पॉर्टंट रोल, बिकॉज ज्यावेळी तुम्ही एखादा टॉपिक एखाद्या मित्रासोबत किंवा ग्रुप डिस्कशनच्या पॅनलसोबत तुमच्या फ्रेंडसोबत चर्चा करता त्यावेळी तुमचं व्हिजन ऑल अजून एनलाइटन होतं. ते कशामुळे की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीकडे बघण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे माझ्या मित्राचा वेगळा असू शकतो आणि त्यामुळे मी एनलाइटन होतो. त्यामुळे ग्रुप डिस्कशन्सचा फायदा तुम्हाला टॉपिक अंडरस्टँडमध्ये नक्कीच होतो. देन चेक फॉर कॉन्सन्ट्रेशन हा माझा फार आवडीचा टॉपिक आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा विषयाचा अभ्यास करताय तो सुरुवातीचे 1-2 मिनटं तुम्हाला स्वतःला शांत करायचं आहे आणि शांत केल्यानंतर यू हॅव टू स्टार्ट रीडिंग. बऱ्याचदा आपण काय करतो, टेबलवर बसतो, पुस्तक उचलतो आणि वाचायला सुरुवात करतो, पण आपण जसं जसं वाचतोय तसं बाकीचे थॉट्स आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि आपण 20-25 मिनटं वाचतो पण आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. सो त्यासाठी ही मेथड आहे की यू हॅव टू सिट आयडल फॉर इनिशियल 1-2 मिनिट्स. देन तुम्हाला स्वतःला सांगायचं की मला हा पर्टिक्युलर टॉपिक वाचायचा आहे आणि मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने माझं तन मन धन चित्त अर्पून मी हा विषय यू हॅव टू रीड. सो दॅट इज द वे यू ब्रिंग युअर सेल्फ टू द टॉपिक. समजा वाचता वाचता असं झालं की तुमचं मन परत भरकटलं, यू हॅव टू लुक इन टू द बुक अँड टेल युअर सेल्फ ओके बॉस कम बॅक, ओके कम अँड स्टार्ट रीडिंग. सो दिस इज द चेक फॉर द कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट पॉईंट जो आपल्या रायटिंग स्किल्समधला आहे, रायटिंग इश्यूज. बऱ्याचशा मुलांना रायटिंग इश्यूज येतात. रायटिंग इशूमधला आपला पहिला जो मुद्दा आहे ग्रामर इश्यूज, तो ग्रामर इशूमध्ये आपल्याला एक बेसिक काम करावं लागतं. ते जर नसेल तर सेंटेन्स फॉर्मेशनला प्रॉब्लेम येतो. त्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन जर जमलं नाही तर तुमचा कंटेंट क्रिएट होत नाही, आणि जर कंटेंट नसेल तर मी ऑलरेडी ग्रेडिंग सिस्टम एक्सप्लेन केली आहे, जर कंटेंट नसेल तर तुम्हाला पुढचे मार्क्स मिळतच नाही. सो इवन इफ यू आर अंडरस्टूड द टॉपिक आणि कंटेंट नसेल तर इट विल हार्डली फेच यू 2-3 मार्क्स आउट ऑफ 15 मार्क्स. देन हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे की बॅचलर डिग्री माइंडसेट. बऱ्याचशा मुलांच्या डोक्यामध्ये आपण जी बॅचलर डिग्री केलेली आहे, फॉर एक्झाम्पल इंजिनियर कॅन्डिडेट असतील किंवा इंजिनिअरिंग केलेले जे विद्यार्थी आहे त्यांच्या डोक्यामध्ये ही असते की मी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट सोपी आहे, बट इट्स नॉट लाईक दॅट. मी एक इंजिनिअरिंगचं फार चांगलं एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. तो त्याच्यामध्ये एक टॉपिक आम्हाला नेहमी असतो की व्हॉट इज सर्वे, डिफाईन व्हॉट इज सर्वे. तो सर्वेंग म्हणजे तुम्ही बघितलं असेल की रोडवर येता जाता बऱ्याचशा ते दुर्बीन लावून आणि स्टाफ हातात घेऊन जे सर्वे करत असतात त्याला सर्वेंग म्हणतात. तो आमची इंजिनिअरिंगची जी हॅबिट असते त्याच्यामध्ये आम्ही जनरली काय लिहितो की इट इज अन आर्ट ऑर इट इज द सायन्स अंडर विच द लोकेशन ऑफ अ पॉईंट इज मेजर्ड व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. ही डेफिनेशन लिहिल्यानंतर व्हॉट आय विल डू, मी सेम डेफिनेशन वेगळ्या स्पीचमध्ये देईल. काय, अ रिलेटिव्ह पोझिशन ऑफ अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू अ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ सर्विंग. म्हणजे काय, डेफिनेशन तीच आहे पण मी ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडतोय, फक्त स्पीच चेंज करतोय. हा फॉर्म्युला इथे चालणार नाही. त्यामुळे हा जो बॅचलर डिग्रीचा तुमचा माइंडसेट आहे तो तुम्हाला घरी सोडून यावा लागेल. तो जो रायटिंग इश्यूज आहेत, तर रायटिंग इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी काय सोल्युशन्स आहेत. पहिलं सोल्युशन, टॉकिंग टू युअरसेल्फ. बऱ्याचशा मुलांना हे थोडं वेगळं वाटू शकतं की स्वतःशी का बोलायचं, लोक आम्हाला वेडा समजतील, पण तसं नाही आहे. कुठलंही सेंटेन्स फॉर्म करण्याआधी जर तुम्ही स्वतःशी बोललात आणि एक प्रॉपर सेंटेन्स फॉर्म केलं तर डेफिनेटली ते सेंटेन्स तुम्हाला रायटिंगमध्ये उतरवायला सोपं होतं. पण जर तुम्ही फक्त विचारच करत राहिलात की मी काय लिहू काय लिहू, तर यू वॉन्ट बी एबल टू राईट. देन फॉर्मेशन ऑफ अ वर्बल सेंटेन्स, सेम मगाशी सांगितलं सर, स्वतःशी बोला. बोलताना एक प्रॉपर सेंटेन्स कसं फॉर्म होईल याची प्रॅक्टिस करा, वायफळ बडबड नाही करायची. तो फॉर्मेशन ऑफ अ वर्बल सेंटेन्स विच हॅज अ मिनिंग. देन फ्रेंडशिप विथ अ पेन अँड पेपर, दिस हॅज टू बी पार्ट ऑफ युअर शेड्यूल. की अनलेस अँड अंटील यू स्टार्ट रायटिंग, अनलेस अँड अंटील यू टेक अ पेन अँड पेपर, राईट डाऊन युअर थॉट्स, राईट डाऊन व्हॉट एव्हर यू हॅव रिटन रीड दॅट डे, नथिंग इज गोईंग टू हॅपन. सो मेक अ फ्रेंडशिप विथ पेन अँड पेपर. अँड पिरियॉडिकल फीडबॅक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पिरियॉडिकल फीडबॅकमध्ये काय होतं की मी मगाशी सांगितलं तसं, यू हॅव अ मेंटॉर
जो तुमचा मित्र असू शकतो किंवा आम्ही इकडे शाश्वत अकॅडमीमध्ये आहोत, तर त्यांच्याकडून तुम्हाला रेग्युलर फीडबॅक घ्यायचा आहे की सर मी या या टॉपिकवर हा आन्सर रायटिंग केलेला आहे, प्लीज गिव्ह मी अ फीडबॅक. बिकॉज अनलेस अँड अंटिल यू गेट अ फीडबॅक, तुम्हाला कळणार नाही की मी लिहिले आन्सर हे राज्यसेवेच्या किंवा एम पी एस सीच्या किंवा यू पी एस सीच्या स्टँडर्डचं आहे की नाही. कारण माणसाचा हा स्वभाव असतो की मी लिहिलेलं हे खूप चांगलंच आहे असं स्वतःला वाटत असतं. त्यामुळे पिरियॉडिकल फीडबॅक फ्रॉम अ प्रॉपर अथॉरिटी ऑर अ मेंटर इज नेसेसरी. देन नेक्स्ट पॉईंट इज एक्झॅक्ट एक्सप्रेशन. जर तुम्ही यू पी एस सीचा सिलॅबस बघितला असेल किंवा यू पी एस सीचं जर नोटिफिकेशन बघितलं असेल, तर त्यांनी काय म्हटलं की व्हॉट एव्हर आन्सर यू राईट इट हॅज टू बी द एक्झॅक्ट एक्सप्रेशन ऑफ द क्वेश्चन. सो याच्यामध्ये सांगण्याचा पॉईंट हा आहे की कुठलाही क्वेश्चनचा आन्सर देताना यू हॅव टू स्टिक विथ द क्वेश्चन. मगाशीचा जो आपण शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 चा क्वेश्चन बघितला, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात, दे स्टार्ट रायटिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की कॉन्स्टिट्यूशनमध्ये 450 जास्त आर्टिकल्स आहेत, 12 जास्त शेड्यूल्स आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलं. नॉट नेसेसरी, दीज थिंग्स ॲब्सोल्युटली नॉट नेसेसरी वेन यू राईट दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. सो वाय दॅट हॅपन्स, बिकॉज यू हॅव अनऑर्गनाइज थॉट. अनऑर्गनाइज थॉटचा अर्थ असा आहे की यू आर नॉट क्लिअर विथ द थॉट की हा पर्टिक्युलर चॅप्टर किंवा हा पर्टिक्युलर टॉपिक हा पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने मला बघायचा आहे, सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचा आहे की इन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचा आहे. तो आपण बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं असेल की त्याला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती. तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे काय, की यू हॅव ऑर्गनाइज थॉट. मला माहिती आहे की हा पर्टिक्युलर टॉपिक इज फ्रॉम अ पॉलिटी, दिस पर्टिक्युलर टॉपिक इज फ्रॉम इकॉनॉमिक्स, दिस पर्टिक्युलर टॉपिक इज फ्रॉम एन्व्हायरमेंट. तो हा ऑर्गनाइज थॉटची प्रोसेस बऱ्याचशा लोकांमध्ये मिसिंग असते, ज्याला आपण अनऑर्गनाइज थॉट्स म्हटले. देन अनऑर्गनाइज वर्ड्स. अनऑर्गनाइज वर्ड्सचं खूप चांगलं एक्झाम्पल मी नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला देणार आहे. देन रायटिंग हॅबिट्स, लाईक आय हॅव मेन्शन की स्टोरी टेलिंग. बऱ्याचशा लोकांना सवय असते की कुठलाही टॉपिक विचारला तरी ते स्टोरी टेलिंगला सुरुवात करतात की असं झालं तसं झालं आणि त्यानंतर मी हे केलं मी ते केलं. बॉस, नॉट नेसेसरी. वेन यू आर आस्क्ड विथ अ क्वेश्चन स्टिक टू द टॉपिक, डोंट गो फॉर द स्टोरीज. देन ग्रॅज्युएशन हॅबिट्स मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत मगाशी. देन लॅक ऑफ प्रॅक्टिस. बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रॅक्टिस ज्यावेळी एखादा क्वेश्चन तुमच्या समोर येतो, तुम्हाला कळत नाही की आता मी काय लिहू, आणि ते कळण्यासाठी प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. तो हाऊ टू डू दिस, ऑर्गनाइज द थॉट्स. ऑर्गनाइज थॉटमध्ये मी सांगितलं की कुठलाही टॉपिक, फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर की इफ यू आर टॉकिंग अबाउट नॅशनल पार्टीज अँड स्टेट पार्टीज, ओके. तो या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये जेव्हा हा टॉपिक तुमच्या समोर येतो की नॅशनल पार्टीज अँड स्टेट पार्टीज, बरेचसे लोक असं इमॅजिन करतात बी जे पी ऑर इंडियन नॅशनल काँग्रेस वर्सेस शिवसेना किंवा बी जे पी वर्सेस टी एम सी तृणमूल काँग्रेस. इट्स नॉट लाईक दॅट, दे हॅव नॉट आस्क यू, बिकॉज देर इज अ डिफरन्स बिटवीन पॉलिटी अँड पॉलिटिक्स. यू आर मिक्सिंग द टॉपिक. तो ती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे, तेवढे ऑर्गनाइज तुमचे थॉट्स पाहिजे की दे हॅव आस्क मी अबाउट नॅशनल पार्टीज अँड स्टेट पार्टीज, दे हॅव नॉट आस्क मी अबाउट बी जे पी अँड अदर लोकल स्टेट पार्टीज, ओके. सो ही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे. देन ऑर्गनाइज द वर्ड्स. ऑर्गनाइज वर्ड्समध्ये एक छान एक्झाम्पल आहे की आपल्याला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रियॅम्बल आहे. प्रियॅम्बलची सुरुवात काय होते, वी द पीपल ऑफ इंडिया, ठीक आहे. तर आपण वी द पीपल ऑफ इंडिया काढून आय एम द सिटीजन ऑफ इंडिया असं जर स्टेटमेंट घेतलं असतं तर चाललं असतं का, नाही. ऑर्गनाइज्ड वर्डचा हा अर्थ आहे की वी द पीपल ऑफ इंडिया. पीपल मीन्स एव्हरी वन हू रिसाइड्स इन इंडिया. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणताय की आय द सिटीजन ऑफ इंडिया, तो देअर आर लिमिटेशन्स बिकॉज देअर आर डिफरंट डेफिनेशन्स फॉर सिटीजन नॉन रिसाइडिंग इंडियन्स. सो देअर इज अ टेक्निकल प्रॉब्लेम विथ दिस वर्ड. सो यू नीड टू हॅव द ऑर्गनाइज्ड वर्ड्स. यामध्ये अजून एक एक्झाम्पल आपण असं घेऊया की समजा आपण हिस्ट्रीचा टॉपिक डील करतोय आणि आपल्याला असं म्हणायचं आहे की भारतामध्ये आजपर्यंत जेवढी आक्रमणं झाली आहेत ती पश्चिमेच्या दिशेने झालेली आहेत. तर यामध्ये आपण जनरली काय म्हणतो की इंडिया बीन मोस्ट इन इंडिया देर आर मेनी इन्वेजन्स हॅव बीन टेकन प्लेस फ्रॉम द वेस्ट साईड. बट हेच वर्ड्स जर तुम्ही अजून प्रॉपर पद्धतीने ऑर्गनाइज केले तर तुम्ही काय म्हणू शकता की इंडिया हॅज ऑलवेज बीन अटॅक्ट फ्रॉम द वेस्ट साईड ऑफ द कंट्री. हे जनरल स्टेटमेंट झालं. पण याला जर तुम्हाला अजून ऑर्गनाइज्ड पद्धतीने मांडायचं असेल तर तुम्ही कसं मांडू शकता की
throughout the history India has been invaded from the western frontiers. So yachamade baka throughout the history manje apan answer writing madhe clear kartoy ki I know the history, then western frontiers, so it is a terminology from geography, and invasion, it is a very specific term for the attacks carried out from the outsiders. They are called as invaders. So hey, specific organized words you can use. Then improve writing habit. Writing habit madhe इम्प्रूव्ह करण्यामध्ये खूप चांगली चांगली उदाहरणं आपल्याकडे आहे. रायटिंग हॅबिट ही कधी येते, ज्यावेळी तुम्ही टू द पॉईंट राहायला शिकता. बऱ्याचदा असं होईल की टू द पॉईंट बोलल्यामुळे लोकांना तुम्ही शिष्ट वाटाल, बट त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या रायटिंगमध्ये होणार आहे. त्याचं एक फार छान एक्झाम्पल, आपण आपल्या सगळ्यांना पोएट्री आवडते किंवा शेरो शायरी आवडते, बाबा फरीद शाह यांची खूप चांगली शायरी या संदर्भात आहे की कागारे कागारे मोरी इतनी अरज तोसे, चुन चुन खाइयो मास के रजिया रे खायो ना दो नैना मोरे मोहे पिया मिलन की आस. म्हणजे काय की एक प्रियकर आहे जो त्याच्या प्रियसीची वाट बघतोय. हेच त्यांनी अगदी समर्पक शब्दामध्ये सांगितलं आहे की अरे, ते कावळ्याची उपमा वापरतायत की तुला जर माझं शरीर खायचं असेल तर सगळं शरीर खा, फक्त माझे दोन डोळे खाऊ नकोस, कारण मला अजूनही माझ्या प्रियसीची मी वाट बघतोय. पण त्यांनी किती समर्पक पद्धतीने हे लिहिलेलं आहे. अल्सो आपण बहिणाबाईंचा ओव्या आठवू शकतो की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अगदी कन्साईज शब्दामध्ये त्यांनी पूर्ण संसार सांगितला आहे. तर ते कधी होतं, जेव्हा यू हॅव अ रेग्युलर रायटिंग हॅबिट्स. किंवा आपण तुकोबा रायांचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, जसं की अर्थात माझे मन आनंदाचे झालेले आहे आणि आनंदाच्या डोहामुळे माझ्या मनामध्ये तरंग उठलेले आहेत आणि त्यामुळे माझं सगळं अंग आनंदाचे झालेले. पण त्यांनी तीन ओळीमध्ये न लिहिता अगदी समर्पक शब्दामध्ये आणि कमी शब्दांमध्ये ते एक्सप्रेस केलेलं आहे. सो दॅट इज द पॉवर ऑफ इम्प्रूव्हड रायटिंग हॅबिट्स. देन ॲज आय टोल्ड यू, डिलीट युअर ग्रॅज्युएशन हॅबिट्स, त्याचा परिणाम तुमच्या रायटिंगवर होत असतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, स्टार्ट प्रॅक्टिसिंग. अनलेस अँड अंटील यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग, नो वन इज गोइंग टू गिव्ह यू अ गुड मार्क्स because you don't know how to write. Then once we are done with the exact expression, the next point is finish the answer. Barechse question papers baktana amcha lakshat aale ki you start really well. Tumhi proper introduction deta hai, facts deta hai, tumhi madla jo body ahe to lihnyacha prayatna karta hai, and at the end of the topic jithe tumhala conclude karayche te tumcha kadun finish hot nahi hai. Ta yachi karana kay ahet, there are सर्टन प्रॉब्लेम्स. फर्स्ट काय, थॉट प्रोसेस. थॉट प्रोसेसमध्ये एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे. रिसेंटली जो मूवी आला होता 12th Fail, त्या 12th Fail मधला जो नायक आहे, तो नायक काय करतो की धावत धावत जातो आणि जो ऑलरेडी सिलेक्टेड आय एस ऑफिसर आहे त्याला विचारतो की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे अँड आय हॅव टू गो थ्रू, मला सिलेक्ट व्हायचं आहे, वॉट शूड आय डू. देन जो सिलेक्टेड आहे, जो आय एस आहे, तो काय सांगतो की तुला 3 तासामध्ये 20 questions यू हॅव टू डील, दॅट मीन्स यू हॅव 9 minutes फॉर वन क्वेश्चन. त्याच्यामध्ये पण 40 सेकंड, 50 सेकंड, 60 सेकंड तुम्हाला अनलाईज स्ट्रॅटेजाईज करायला लागणार आहे. सो यू ओनली हॅव 8 minutes टू राईट वन आन्सर. तो इज इट दॅट पॉसिबल टू यू? आणि मग त्यानंतर तो नायक जातो आणि मग यू पी एस सी क्रॅक करतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो थॉट प्रोसेस त्यामध्ये महत्त्वाची आहे. टाईम मॅनेजमेंटचा एक प्रॉब्लेम होतो, हँडरायटिंगचा इश्यू आहे, स्पीड बऱ्याच लोकांचा कमी पडतो, त्यामुळे 8 मिनिटामध्ये ते आन्सर लिहिणं अशक्य होतं मुलांना. अँड देन लॅक ऑफ प्रॅक्टिस असल्यामुळे ते होत नाही. तो याच्यामध्ये सोल्युशन काय आहे? थॉट मॅनेजमेंट. थॉट मॅनेजमेंटमध्ये काय आहे की यू हॅव टू स्टिक विथ युअर थॉट्स, यू हॅव टू हॅव अ कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. की एकदा क्वेश्चन वाचल्यानंतर फ्रॉ ऑन वन कॉर्नर ऑफ द पेज तुम्हाला लिहायचं आहे की हा पर्टिक्युलर क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे आणि या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये एक्झामिनरला काय अपेक्षित आहे. हे एकदा तुम्ही लिहिलं, ही थॉट प्रोसेस तुमची क्लिअर झाली, देन यू विल बी एबल टू राईट अ प्रॉपर आन्सर. देन टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटमध्ये अजून एक चांगलं उदाहरण त्याच मूवीमध्ये आहे की ते स्टॉप वॉच यूज करतात. जो नायक आहे मूवीचा तो स्टॉप वॉच यूज करतो. सो तुम्ही पण स्टॉप वॉच यूज करायची हॅबिट लावू शकता की 8 मिनिटामध्ये मला तो क्वेश्चन डील करायचा आहे, आय विल स्टार्ट द स्टॉप वॉच, 8व्या मिनिटाला आय विल स्टॉप रायटिंग अँड देन आय विल इव्हॅल्युएट माय आन्सर. बऱ्याचदा काय होतं की आम्ही जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही निवांत लायब्ररीत बसून कुठेतरी लिहिता आणि मग आम्हाला पाठवून देता.
पण त्याने फ्रुटफुल आन्सर्स तुम्हाला मिळणार नाहीत बिकॉज यू हॅव नॉट स्टिक टू द दॅट एन्व्हायरमेंट की मला 8 मिनिटामध्ये तो टॉपिक सबमिट करायचा आहे किंवा फिनिश करायचा आहे. देन ज्या मुलांचा रायटिंग स्पीड कमी पडतो आहे किंवा ज्यांना बोटाला स्ट्रेस येतो आहे लिहिताना, 3 तास लिहिल की नाही असं वाटत नाही, त्यांच्यासाठी एक सजेशन आहे की यूज डिफरंट पेन्स, जाड पेन, थोडा बारीक पेन आणि मिडल साईजचा पेन. त्यामुळे काय होणार की तुमच्या बोटावर जो येणारा स्ट्रेस आहे तो कमी जास्त होईल अँड दॅट विल इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्पीड. देन स्टार्ट प्रॅक्टिसिंग ॲज मेन्शन्ड अर्लियर. सो दिस इज द वे वी हॅव फिनिश्ड ऑल द 5 पॉईंट्स. तर मित्रांनो, तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की जो आपला नवीन पॅटर्न आहे इट इज ऑल अबाउट रायटिंग, रायटिंग अँड रायटिंग. सो फॉर दॅट आम्ही शाश्वत अकॅडमीमध्ये रायटिंग एनरिचमेंट प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे. त्याच्या बॅचेस लवकरच स्टार्ट होतील. आपल्या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेलच. तो ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असतील. तर लवकरच भेटूयात. थँक्यू.